नमस्कार मित्रांनो, आज आपण मोठा मारुती या मंदिराविषयी जाणून घेऊ. या मंदिराविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आज अथर्व कानिटकर आहे. आज आपण लोणार शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर मोठा मारुती मंदिर इथं आलो, त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊ. अनेक वर्षापासून या मूर्तीवर सिंदूराचा लेप होता व तो आम्ही 2013 साली शास्त्रोक्त पद्धतीने विधीपूर्वक हा आम्ही सिंदूर काढला. हे सिंदूर काढण्याचं कारण असं की माझ्या आजोबांच्या स्वप्नात मारुती प्रकटली होती व ते म्हणाले की माझ्या अंगावर सिंदूराचं ओझं होतंय म्हणून. तर आम्ही करवीर पीठाचे शंकराचार्य कोल्हापूरचे त्यांच्याजवळ गेलो होतो तेव्हा ते म्हणाले की सिंदूर काढा पण पुन्हा लावू नका, म्हणजे तुम्ही सिंदूर काढल्यानंतर पुढच्या ज्या पिढींना तुम्ही ते मूळ मूर्तीचं दर्शन द्याल, ते सिंदूर लावल्यानंतर पुन्हा दर्शन होणार नाही मूळ मूर्तीचं. म्हणून आम्ही तो निर्णय घेतला की सिंदूर काढून पुढच्या पिढींना दर्शन मूळ मूर्तीचं दर्शन देऊ. व सिंदूर काढायला 8 दिवस लागले. 8 दिवस होम हवन व विधीपूर्वक हा आम्ही सिंदूर काढला. उभी जी मूर्ती असते तिची खोड आपोआप पडते पण ही झोपलेल्या अवस्थेत मूर्ती तिचा हा सिंदूर काढावा लागतो. तो आम्ही विधीपूर्वक काढला व मोपचे कारागीर आले होते त्यांच्याजवळ हा आम्ही सिंदूर काढून घेतो. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं, पहिले जेव्हा सिंदूर होता तेव्हा झोपलेली मूर्ती अशी आख्यायिका होती पण सिंदूर काढल्यानंतर या मूर्तीचं वैशिष्ट्य असं की मारुती व शनिदेवाचं युद्ध झालं होतं. शनिदेव हा सर्व देवांमध्ये श्रेष्ठ मानत होता म्हणून त्या कारणामुळे मारुती व शनिदेवाचं युद्ध झालं होतं. व युद्ध झाल्यानंतर शनिदेवाला पायाखाली दाबलेले मारुती व शनिदेवाला सोडवण्यासाठी शनिदेवाची पत्नी यांनी लोटांगण घातलं होतं मारुतीजवळ की सोडून द्या म्हणून. या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी मूर्ती या दगडात कोरली गेली आहे तो दगड मॅग्नेटिक पॉवरचा आहे, म्हणजे जो आपलं दिशादर्शक आहे ते आपण तिथे नेल्यानंतर एक स्थिर राहत नाही, ते हलतं. आमचं मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपाळे गाव, तिथून हे आमच्या पूर्वजांची समाधी ते साखरपाळेहून इथे आले होते. त्यांच्याही स्वप्नात मारुती आली होती की मी या ठिकाणी आहे. तर तेव्हा ते साखरपाळेहून लोणार इथे आले असताना त्यांना ही मूर्ती पाल्याबाजूला सापडली व इथून पूजा अर्चा केल्यानंतर इथे निजाम राजांचं राजवट लागलं होतं व तेव्हा निजाम राजांनी आम्हाला 2 गावाची जागीर म्हणून दिली होती. एक कारेगाव आणि एक मराठवाड्याचं गाव होतं. जहागिरी खालसा झाल्यानंतर वडील पाटजी पिढ्यानपिढ्या पूजा अर्चा व देख मंदिराची देखभाल हे आमच्या कुटुंबाकडे आहे. ही मूर्ती देवीची मूर्ती असून व ही शनिदेवाची मूर्ती आहे.